विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स एंड मैथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रों, आज आपण डेरिवेटिवचा एक्सरसाइज 1.2 शक्य झालं तर पूर्णच करणार। काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले की बा यांचे फॉर्म्युले द्या, तो मित्रों लक्षात ठेवा, पीडीएफ मध्ये आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये जर तुम्ही अटॅच असाल तर तुम्हाला पूर्ण फॉर्म्युले मिळून जातील। आज मी पीडीएफ त्याचा टाकणार। तर बा काही महत्त्वाचे मी रोज तसे इथे लिहूनच राहलो, बा जसजशी आवश्यकता भासत जाईल तसतसे मी फॉर्म्युले वाढवत जाईल, तुम्ही कृपा करून लिहून घ्या। असो तर बा लक्षात ठेवा, पहिला फॉर्म्युला सांगत आहोत, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस इनवर्स 1 - x² / 1 + x². खूपच सावधानीनं मन लावून ऐका, फारच मजा येईल आणि खूप स्लो सांगतो, पहा कशी आयडिया क्लिअर होते। तर बा पहिले तर मी इथं लिहून राहिलो सोल्यूशन, इथं लिहायचं लेट वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 - x² / 1 + x² हे स्टँडर्ड फॉर्म आहे भाऊ, लक्षात ठेवा। बा याच्यात आपलं डोकं लावायचं कामच नाही, आपल्याला रेडीमेडच देऊ नाही। बा 1 - x² / 1 + x² या फॉर्म मध्ये जर असल तर बा डायरेक्ट आपल्याला पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू टॅन थीटा, म्हणजे आपल्याला डोकं लावायचं काम नाही। डोकं केव्हा लावा लागल, जेव्हा कोणत्याही फॉर्म्युल्यात बसत नाही तेव्हा त्याला काहीतरी सेट करून त्या फॉर्म्युल्याच्या रूपात आणणे, तेव्हा आपल्याला आपलं डोकं लावा लागल। इथं तर हा रेडीमेड सुरुवात आहे म्हणून रेडीमेडच दिला। तर बा 1 - x² / 1 + x² या स्वरूपात जर असलं तर पुटिंग चालते, सब्स्टिट्यूशन चालतो, लक्षात ठेवा एक्स इज इक्वल टू टॅन थीटा। ठीक आहे बा, पहिलं तुम्ही बिलकुल स्लो आणि बारकाव्यानं सांगून राहिला का नेमकं काय केलं पाहिजे। मी जास्त एकदम पसारा काऊन देत नाही, माहित आहे खूपच कन्फ्युजन वाढते, टेन्शन येते, म्हणून मी थोडं थोडं सांगत आहोत आणि पूर्ण पीडीएफ त्याच्यात टाकून देईल, ते तुम्ही काढूनही घ्या, मात्र टेन्शन घेऊ नका, कसा वापराचा मी बारकाव्या सहित सांगतो। असो तो मेन मुद्दा आहे बा वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 - x² / 1 + x² तर बा लक्षात ठेवा इथं लिहायचं आहे पुट, काय लिहिणार आहे बा पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा, हे स्टँडर्ड पुटिंग आहे म्हणून मी भरत। आता हा जो टॅन आहे त्याला इकडं हाकला, जर तो इकडं आला तर इनव्हर्स होतो आहे ना, इकडून तिकडं गेला तर टॅनचं टॅन इनव्हर्स होईल, टॅन इनव्हर्स तर टॅन होईल। तर बा हा इकडं आला तर कसं होते हो, तर टॅन इनव्हर्स लक्षात ठेवा एक्स बरोबर थीटा असं। आता काय करायचं बा, तर याच्यामध्ये फार सोपे गणित आहे, तो वाय इज इक्वल टू कॉस इनव्हर्स 1 - x च्या ऐवजी टॅन थीटा ठेवायचा, याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर अपॉन 1 + tan² θ। अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, जो कठीण पार्ट होता ना डेरिव्हेटिव्हचा तो तुम्ही शिकले, आता कठीण नाही। तर बा लक्षात ठेवा वाय इज इक्वल टू कॉस इनव्हर्स असं 1 - tan² θ / 1 + tan² θ। मित्रो लक्षात ठेवा का बा एवढा जर फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल तर 1 - tan² θ / 1 + tan² θ इज इक्वल टू कॉस 2θ, लहान लहानशी गणित असतात ना, तीन तीन मार्क असते, तर एवढ्या पदाची किंमत आली कॉस 2θ। ठीक आहे बाबा, हा कॉस इनव्हर्स न कॉस कटतो मी शिकवलं तुम्हाला, वाय इज इक्वल टू कॉस इनव्हर्स न कॉस कटला म्हणजे फक्त 2θ राहिला, वाय इज इक्वल टू 2θ च्या ऐवजी किंमत भराची टॅन इनव्हर्स एक्स, पाहून घ्या इथं आहे टॅन इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स झालं। इथं सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू हा दोन बाहेर निघल, टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + इथं जो असतो त्याचा वर्ग, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आपण तो लिहत नाही, आणि म्हणून फायनल आन्सर लिहा लागल dy बाय 2 + 1 dy बाय dx इज इक्वल टू 2/1 + x²,
बोल भाई एवढं समजलं पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम पाय कसं लिहायचं रे बा तो सोल्युशन लक्षात घ्या. वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्यवस्थित असं लिहायचं 2x / 1 - x2. आता बा 2x / 1 - x2 हे पण स्टँडर्ड पुटिंग आहे. पा 2x / 1 - x2 त्यावेळेस पुट काय करायचं आहे बा तर टॅनच करायचं आहे. मॅक्झिमम वेळा टॅनच करायचं आहे. एखाद्या वेळेस आठवलं नाही परीक्षेत घेऊ नका, टॅन टाका, 99% सेटच होऊन जाते. हे लक्षात ठेवा. तर बा वाय इज इक्वल टू लक्षात ठेवायचं टॅन इनव्हर्स आणि तो व्यवस्थित लिहायचं पुट काय लिहिणार आहे बा तर एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. प्रत्येक गणिताची एकच मेथड हा इकडं हाकला तर बा टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू थीटा वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स. लक्षात ठेवायचं हा दोन जशान तसा एक्सच्या ऐवजी टॅन थीटा अपॉन वन मायनस या एक्सच्या ऐवजी टॅन थीटा त्याचा वर्ग आहे म्हणून याचा पण वर्ग. तर बा वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स लक्षात ठेवा 2 tan θ / 1 - tan²θ. तर याचा स्पेशल फॉर्म्युला आहे 2 tan θ / 1 - tan²θ. तर बा लक्षात ठेवायचं हो समजते का. याचा फॉर्म्युला आहे टॅन 2θ आणि डोळ्यानं पाहून घ्या दोन नंबरचा फॉर्म्युला 2 tan θ / 1 - tan²θ. तर बा इथं तुम्ही आठवणीनं भरलं पाहिजे टॅन 2θ लक्षात ठेवायचं ठीक आहे. तर बा वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स न टॅन कटला आणि इथं 2θ आला. वाय इज इक्वल टू 2θ ची किंमत भरावीच लागल म्हणजे बा इथं लिहा लागल टॅन इनव्हर्स एक्स. तर बा डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे कसं येणार आहे बा तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 2 × tan inverse डेरिव्हेटिव्ह 1/1 + इथं जो असेल त्याचा वर्ग त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ ज्याचा परिणाम होत नाही. तर बा फायनल आन्सर तुमचं राहील डीवाय बाय 2 × 2 2/1 + x². हे झाले तुमचे दोन प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या फारच लवकर होते. तिसरा प्रॉब्लेम आहे साइन इनव्हर्स आहे. साइन इनव्हर्स वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर बस असा आहे. तर मला लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे का बा या प्रॉब्लेम सोडवायचं असेल तर सोल्युशन सांगत आहो लेट वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स 1 - x² / 1 + x². तर बा मित्र सरळ इथं दिसते 1 - x² / 1 + x². तर बा मी सांगलं बघा 99.9% टॅन सेट होते, 0.01% मध्ये दुसरे होतात. तर बा ह्या याच्यासाठी टॅनच लागल. तर इथं फक्त तुम्हाला लिहायचं आहे पुट लक्षात ठेवा एक्स इज इक्वल टू टॅन थीटा आणि या टॅनला इकडं हाकललं तर बा टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू थीटा म्हणजे वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स 1 - tan²θ / 1 + tan²θ. मग आता एवढं जर झालं असेल तर वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स 1 - tan²θ / 1 + tan²θ असा जर आला तर मला लक्षात ठेवायचं समजते का. काहीतरी आपलं आहे ना साईन इनव्हर्स 1 - काय आलं बा तर tan²θ / 1 + tan²θ ठीक आहे. तर याची किंमत पाहिसाल तुम्ही तर बा पहिला फॉर्म्युला सांगते का कॉस 2θ. तर बा इथं लिहायचं आहे बा कॉस 2θ आणि इथं साईन इनव्हर्स आहे इथं कॉस आहे घेण्याचं काही कारण नाही. वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स कॉस थीटा दहाव्या वर्गात शिकलो कॉस थीटा बरोबर साईन 90 - θ. फक्त लिहिताना काय करायचं 90 न लिहिता पाय बाय 2 लिहायचा. बस या झाला तुमचा सेट.
काउन मा ह्यास निवडला तर साइन इनवर्स न साइन कटला आणि y इक्वल टू उरलं काय बा तर पाय बाय 2 मायनस थीटा y इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थीटा ची किंमत भरून टाकायची टॅन इनवर्स यस तुम्हा डेरिवेटिव घ्यायचं तर इतर याचं डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x मग आता एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 बाहेर निघल tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस इथं जो असेल त्याचा वर्ग पुन्हा त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह 1 घ्यायचा म्हणजे फायनल आन्सर राहील dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 1 प्लस x या झाला तुमचा तिसरा चौथा प्रॉब्लेम पाहून घ्या चौथा प्रॉब्लेम पा काय सांगत हाव चौथा फोर्थ साइन इनवर्स 2x इनटू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर या झाला तुमचा चौथा बरोबर कांदेव नाही का इथले आंसर लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स 2x इंटू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर मग आता एवढं जर झालं असेल तर बा 1 मायनस x स्क्वेअर जेव्हा जेव्हा दिसत तेव्हा पुट केल्या जाते साइन थीटा मी आता म्हटलं बा काहीच टेन्शन नका घेऊ आहे ना दोन चार पुटिंग आहे बस तेवढे काय की केली ना आणि हे दोन चार पाच फॉर्म्युले ते रेग्युलरमध्ये कामी येते ठेस पहिले सांगत आहो 99% एवढेच येते अजून दोन चार असतील झालं टेन्शन घेऊ नका सहज पाठ होते तर इथं काय करायचं रे बा तो पुट करायचं एक्स इज इक्वल टू साईन थीटा हा इकडं आला तर कसं होते रे बा तर साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू थीटा म्हणजे वाय इज इक्वल टू साईन इनवर्स असा ब्रॅकेट करा 2 एक्सच्या ऐवजी भराचं आठवणीनं साईन थीटा अंडर रूट 1 मायनस एक्सच्या ऐवजी साईन थीटा आणि याचा स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर आता एवढं जर झालं असेल तर वाय इज इक्वल टू साईन इनवर्स 2 साईन थीटा अंडर रूट मध्ये जाव्या वर्गात खूप शिकले 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा तर इथं लिहायचं कॉस स्क्वेअर थीटा असं तर बा वाय इज इक्वल टू साईन इनवर्स 2 साईन थीटा स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला म्हणजे झाला कॉस थीटा आणि बा मित्र लक्षात ठेवा वाय इज इक्वल टू साईन इनवर्स काल मी हा फॉर्म्युला लिहून दिला 2 साईन थीटा कॉस थीटा इज इक्वल टू साईन 2 थीटा तर हा येणार आहे साईन 2 थीटा असं ठीक आहे तर वाय इज इक्वल साईन इनवर्स न साईन कटला 2 थीटा तर वाय इज इक्वल टू 2 थीटाची किंमत भरून टाकायची साईन इनवर्स एक्स साईन इनवर्स एक्स इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू साईन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस इथं जो असेल त्याचा वर्ग त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते त्याचा इफेक्ट नाही होत तर बा dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर हे झालं तुमचं उत्तर मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा का याच्या नंतर मी पुढचा सांगून राहिलो पाचवा सांगत आहो का बा कसं लिहायचं तर इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स 3x मायनस 4x क्यूब ठीक आहे आता एवढं जर झालं असं तर आपल्याला तेच करायचं आहे बा का पुट x इज इक्वल टू तर पुट x इज इक्वल टू साईन थीटा वाय सांगतो तर मला लक्षात ठेवा तो हा साईन इकडं आला तेव्हा साईन इनवर्स एक्स बरोबर थीटा वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 3 इथं साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा पाहून घ्या या स्टँडर्ड फॉर्म्युला मध्ये पाहताय बघा साईन 3 थीटा इज इक्वल टू 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा ह्या वाला जर तुम्हाला पाठ असतं तर तुम्हाला बरोबर दिसलं असतं का इथं 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा मध्ये साईन पुट करा लागते बस सूत्र पाठ असले पाहिजे तर बा वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा इज इक्वल टू साईन 3 थीटा
इथं काय आहे बा, कॉस इनवर्स आहे, इथं साईन आहे, तर साईनचं रूपांतर कॉस मध्ये करायचं असलं तर बा डाव्या वर्गाचा आधार घ्यायचा, साईन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा, म्हणजे बा ह्या झाला असा, ठीक आहे. कॉस इनवर्स न कॉस कटला, वाय इज इक्वल टू पाय बाय टू मायनस थ्री थीटा, वाय इज इक्वल टू पाय बाय टू मायनस थ्री, थीटाची किंमत पाहून घ्या साईन इनवर्स एक्स, इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस थ्री, साईन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन आहे ना, आणि वन अपॉन अंडर रूट वन मायनस, इथं जो असेल त्याचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर, पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक लिहिल्या जात नाही. तर फायनल आन्सर झालं डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस थ्री अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं तुमचं पाचवं. सहावं पहा, कॉस इनवर्स, कॉस इनवर्स ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स असा आहे. ई टू दी पॉवर एक्स मायनस ई टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन ई टू दी पॉवर एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स. पाच कसं सेट करतो, तर इथं लिहायचं लेट वाय इक्वल टू कॉस इनवर्स e to the power x minus e to the power minus x e to the power x plus e to the power minus x. कसं लिहायचं बा, तर y equal to cos inverse, हा जो आहे e to the power x आहे ना, आपण असं लिहिताय की मागा a असला तर याला y ना, याचा घात काहीच नाही म्हणजे एक, पण याला असं घातांकाच्या रूपात इंडेक्सच्या फॉर्म मध्ये e to the power minus x असं लिहिताय. मी कारणासहित सांगतो, फळ्याकडं पाच, एक तर ही मेथड आहे, दुसरी मेथड कशी आहे बा तर ते सांगतो, आणि ती मेथड जास्त इफेक्टिव्ह आहे. पहा मग मी हे तुम्हाला काहून असं तर बा त्याचं कारण नाही सांगता येईल, तर बा मी ट्रिक सांगतो. पहिले तर बा तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं पाहिजे, वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर जर अशा स्वरूपात असला तर आपण काय करतो रे बा, तर एक्सच्या ऐवजी पुट करतो टॅन थीटा. खरं सांगता कोणी तुम्हाला एवढे बारकावे सांगणार नाही, पण काय मिनिंग आहे बा, का वन पाहिजे आवश्यक, मायनस पाहिजे मग एक्स वर्ग पाहिजे, वन पाहिजे प्लस पाहिजे एक्स वर्ग पाहिजे, म्हणजे मग व्हेरिएबलचा स्क्वेअर पाहिजे, मग तो कोण्या स्वरूपात आहे त्याचा प्रश्न नाही आहे. मात्र वन मायनस वर्तन वन प्लस खाली हे तर कंपल्सरी आहे, आणि इथल्याचा स्क्वेअर पाहिजे इथल्याचा स्क्वेअर न, हे दोन्ही खाली न वर सारखे पाहिजे, तेव्हा पुटिंग चालते एक्स इज इक्वल टू टॅन थीटा एवढा बार. इथं दुखणं काय आहे बा, तर इथं ई टू दी पॉवर एक्स आहे, इथं ई टू दी पॉवर एक्स आहे, वन हायस्ट नाही, म्हणजे याचा आपल्याला वन करावा लागते. तर मी तुम्हाला थोडस अडाण्या भाषेत ट्रिक सांगतो, एवढी पॉवरफुल न खतरनाक आहे, जर तुम्ही तशीच वापरली ना तर तुम्ही म्हणसाल सर बढिया म्हणून. पहा मग काय, इथं वन पाहिजे ना बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, आणि समोर पाहिजे का मांग पाहिजे याचं टेन्शनच नाही घ्यायचं, फक्त एक ओळ माई लक्षात ठेवा, हा सम या इथं वन पाहिजे ना तर यालेच कॉमन काढायचा बस. आता तुम्ही म्हणसाल मला नाही काढत, बिलकुल एका क्षणात काढता येईल, बिंदास इथं वन लिहून टाकायचा, शब्द कान देऊ नये का, याले समोरचा म्हणते याले मागचा म्हणते, समोरच्यातून कॉमन काढला तर मागच्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाते, डिनॉमिनेटरला मराठीत छेद म्हणतात, समोरच्यातून कॉमन काढला तर मागच्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाते, आणि मागच्यातून काढला तर समोरच्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाते. नाही भाषा समजली तुम्ही, प्रॅक्टिकली शिकवतो, समोरच्यातून कॉमन काढला हा मागचा आहे बा, तर ई टू दी पॉवर मायनस एच्या डिनॉमिनेटर मध्ये गेला असा, काही टेन्शनच नाही घ्या.
वन कसा तयार करायचा त्याची ट्रेनिंग देता. इथं मले वनची गरज आहे तर रपकन बाहेर लिहायचं. समोरच्यातून कॉमन काढला तर इथं एक राहते, तर तो मागच्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाते. म्हणजे ह्या झाला ई टू दी पॉवर. हे असं काउन केलं बा तर मी फॉर्म्युल्यामध्ये सेट करत आहो. मी सांगलं होतो ना का ज्यावेळेस डायरेक्ट राहील टेन्शनच घ्यायचं काम नाही, पण ज्यावेळेस फॉर्म्युल्याच्या स्वरूपात राहत नाही तेव्हा डोकं लावून त्याला सेट करायला लागते. हे सांगलं होतं हेच करून दाखवत आहो. यानं ह्या कटला वाय इज इक्वल टू कॉस इनव्हर्स वन मायनस. आता याच्या डोक्यावर हा प्लस आहे, वर गेला तर होते मायनस. म्हणजे बा वन मायनस ह्या जशान तसा, या खालचा वर गेला म्हणजे ह्या असा. बोला भागीला वन प्लस ह्या वाला जशान तसा, हा प्लस आहे वर गेला तर मायनस. पहा मग माझं टार्गेट पूर्ण झालं. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स ते वाढली तर चालते, पण तुमचं क्लिअर झालं पाहिजे वन माय बेस सारखा असला तर पॉवरची बेरीज होते. मायनस एक्स न मायनस एक्स म्हणजे मायनस टू एक्स अपॉन वन प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स न मायनस एक्स म्हणजे मायनस टू एक्स. पाहून घ्या इथं जसं आहे तसं इथं आहे. इथं वन मायनस आहे, इथं वन प्लस आहे. म्हणजे या टर्मच्या ऐवजी 100% आपल्याला टॅन भरता येते. हे आहे ना, असं जेव्हा शिकसाल तेव्हा तुम्ही क्लिअर होसाल. उतरवू नका. तर बा इथं आत्ता तुम्हाला म्हणता येते का पुट ई टू दी पॉवर मायनस टू एक्स इज इक्वल टू टॅन थीटा आहे ना. दुष्भक्कम जमा झाले. कोणी येते लिहून राहिला, आपण लिहून राहिलो नेवार. आपली पूर्ण फंडामेंटल बेस पर्यंत आयडिया क्लिअर झाल्या पाहिजे. ह्या आता तयार झाला, काहीच नाही करायचं. ह्या टॅन ने इकडं हाकलाचं म्हणजे टॅन ई टू दी पॉवर मायनस टू एक्स इज इक्वल टू थीटा. सांग मला तीच पद्धत आहे, फक्त एक नाविन्यपूर्ण ट्रिक काय सांगली. समोरच्यातून कॉमन काढला तर मागच्याच्या छेदात जाते, मागच्यातून काढला तर समोरच्याच्या छेदात जाते. आहे ना, फॉर्म्युले सेट करण्यासाठी आहे ना रामबाण औषध आहे ते. मग आता एवढं जर झालं असेल तर बा वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स. ह्या कॉस इनवर्स ठीक आहे, कॉस इनवर्स असं वन मायनस याच्या ऐवजी भरायचा आहे आपल्याला टॅन थीटा. तर मग ह्या झाला टॅन थीटा अपॉन वन प्लस टॅन थीटा असा आहे. झालं मावालं सेट. बोला मग आता एवढं जर झालं असं बसलं का डोक्यात, अजूनही याले सेट कसा करतो तर हे शिकवून देतो. पा इकडं थोडस इकडं पाच मी याने थोडस जास्त मेकअप करतो. म्हणजे याने वर्त लिहून राहिलो म्हणजे तुम्हाला अजून सोपं होऊन जाईल. वाय इज इक्वल टू काही काही डोक्यात येत राहते तेवढं तेवढं करत जायचं. वन मायनस या दाला वन मायनस हा आहे ना, तुम्हाला मी क्लिअर करून राहिलो. ई टू दी पॉवर म्या लिहिला चार एक्स, तर याने असंही मांडता येते बा असं. काऊन मांडता येते तर घाताचा घात गुणाकारात जातो. फोर इंटू एक्स इज इक्वल टू फोर एक्स असं लिहा का असं या दोघाचाही अर्थ एकच होते. आता याने पाहिजे मी कसा मांडून राहिलो तुमच्यासाठी जास्त सोपं करून राहिलो. तर मग ह्या मायनस एक्स न इथं मांडता वर्ग असा. ह्या ई टू दी पॉवर मायनस एक्स डोक्यावर वर्ग आणि घाताचा घात गुणाकार टू इंटू एक्स म्हणजे टू एक्स म्हणजे मायनस टू एक्स म्हणजे माझं लिखाण बरोबर आहे. लक्षात ठेवा वन प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स न ह्याचा स्क्वेअर. एवढी सेटिंग करा. एवढं जर झालं असेल तर आत्ता मनाचं पुट ई टू दी पॉवर मायनस एक्स इज इक्वल टू काय रे बा तर टॅन थीटा असं. ह्या टॅन इकडं हाकलला तर टॅन इनवर्स ई टू दी पॉवर मायनस एक्स इज इक्वल टू थीटा. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स वन मायनस याच्या ऐवजी टॅन थीटा त्याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा आपण वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. पहिला फॉर्म्युला सांगते का त्याची किंमत राहते कॉस टू थीटा. कॉस न कॉस इनवर्स कटला आणि इथं लिहा तर टू थीटा म्हणजे वाय बरोबर टू. थीटाची किंमत पाहून घे टॅन इनवर्स
tan inverse e to the power minus x. I know derivative लिया तो differentiate both side with respect to x. मतलब वाट dy by dx is equal to 2 tan inverse का derivative 1 upon 1 plus कारण देऊ नये का इथं जो असन त्याचा वर्ग आहे ना वन ऑफ टॅन इनव्हर्सचा घेतला वन अपॉन वन प्लस इथं जो असन त्याचा वर्ग याचा नाही घेतला तर तिथं लिहायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर मायनस एक्स. ठीक आहे, एवढं जर झालं असन तर इथं लिहून टाकतो dy by dx is equal to आहे ना दोन याने गुणलं तर वन अपॉन वन प्लस आणि x into 2 म्हणजे e to the power minus 2x. e to the power चा डेरिव्हेटिव्ह e to the power आणि e to the power चा घेतला minus x चा नाही घेतला तर हा minus आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. बोल पा लक्षात ठेवा ना हा दोन आहे तो इथं लिहितो असं शेवटलं उत्तर लिहून राहिलो तर तो इथं लिहून टाकतो फळ्याकडे जर पाहिलं तर पा मग इकडं कसं लिहून राहिलो मी कबा dy by dx dy by dx is equal to हा मायनस न गुणलं तर हा मायनस 2 e to the power ह्या झाला मायनस x आणि इथं काय बात 1 plus e to the power minus 2x. हेच तुमचं उत्तर पाहिजे. हे जर उत्तर असेल तर बा आपलं बरोबर, नाही तर आपलं चुकलं. तर बा लक्षात ठेवा आहे ना आपल्याला एवढं आलं पाहिजे मायनस 2 e to the power minus x अपॉन 1 plus e to the power minus 2x. ठीक आहे, सातवं गणित पाहून घ्या. सातवं गणित सांगून राहिलो cos inverse 1 minus 9 to the power x असं अपॉन 1 plus 9 to the power x. ठीक आहे, पा मग काय सांगत हा. एवढं जर झालं भाय सोपं साधं आहे, काही कठीण नाही. पहिले तर बा इकडं लक्ष द्यायचं, इथं द्यायचं लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 minus 9 to the power x अपॉन 1 plus 9 to the power x. सोपा प्रॉब्लेम आहे हा, काही कठीण नाही, सर्वे सोपी आहे हो. म्हणजे बा वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स असं 1 मायनस हा 9 कसा मांडता येते 3चा वर्ग याच्या डोक्या याने हात नाही लावला, फक्त हा 9 मांडला वर्गाच्या स्वरूपात 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 तसंच इथं करतो या 9 ले मांडतो असा. का बिघडलं पा, आता मी तुम्हाला ट्रेनिंग देतो कान देऊ नाही का द्यास लागते ट्रेनिंग. मला काय म्हणायचं हाय तर बा मला म्हणायचं आहे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस. पहिले इकडे लक्ष द्या, मी असं म्हटलं बा का 7 चा घात 2 आणि याचा घात 3 तर कोणी सांगेल 3 2 6 आहे ना, तर याले किती डाव मांडता येते आणि कसं मांडता येते बा 3 2 6 असं मांडता येते. कोणी याले कसं मांडल बा तर लक्षात ठेवा 7 चा घात 2 गुणिला 3 पा. मग मी डबल सांगून राहिलो, म्या म्हटलं का 7 चा घात ए न याचा घात काय रे बा तो बी. स्टँडर्ड फॉर्म्युला घेऊन सांगत आहोत याले याचा याचा गुणाकार म्हणजे 7 चा घात ए बी असं. ठीक आहे, असं मांडल कोणी कोणी आले आहे ना, तर लक्षात ठेवा तो काय सांगत आहोत तर बा संख्येच्या स्वरूपात जास्त क्लिअर होते 7 चा घात 2 आणि याचा घात 3 यानं याले गुणलं तर बा 3 2 6 एक प्रकार. दुसरा प्रकार आहे 3 2 6 झाला कोणी असाही मांडल तर 3 2 6 होते. कोणी आहे ना थोडासा एक पाऊल समोर असला तर तो कसा मांडते बा तर असा मांडते तरी बेत्रिक 6 होते. म्हणजे ह्या इकडं ह्या इकडं असं मांडताय ते तीन प्रकारे मांडताय. एवढं बारकाईनं मला हे नाही माहीत भाऊ का तुम्हाला काय क्लिअर आहे म्हणून मी एवढं बारकाईनं सांगतो. तर हेच खेळ मी इथं करतो, हा इकडं मांडतो हा इकडं मांडतो 3 to the power x आणि याच्या डोक्यावर तो. ठीक आहे,
वन प्लस ही तीस करतो थ्री टू दी पॉवर एक्स एक्स तुम्हाला वाटलं पाहिजे का हो सर अशी काय गरज पडली तर माया मले हे इथं काय खे मी कधी पाहत नाही माया मनात काय असते बाका वन मायनस इथल्याचा वर्ग वन प्लस इथल्याचा वर्ग बस असं जर असलं तर ह्या सेट होते असं पहा काय लिहू नाही त्याला पाहिजे तर सेट नाही होईल म्हणजे बा जे बारकावे आहे ते सांगत आहे कॉस इनवर्स आता क्लिअर कट दिसते बा याच्या ऐवजी जर मी पुट केला टॅन थीटा तर बा का होईल बा हा टॅन इकडं जाईल म्हणजे बा टॅन इनवर्स थ्री टू दी पॉवर एक्स बरोबर थीटा इथं भरून टाकायचं वाय इक्वल टू कॉस इनवर्स वन मायनस टॅन याचा स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा ठीक आहे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स या वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा आपण वन प्लस टॅन स्क्वेअर थीटाची किंमत येते कॉस टू थीटा कॉस न कॉस इनवर्स कटला थोडस याने मिटवू द्या कॉस न कॉस इनवर्स कटला वाय इज इक्वल टू टू थीटा वाय इज इक्वल टू टू थीटाची किंमत पाहून घे टॅन इनवर्स थ्री टू दी पॉवर एक्स टॅन इनवर्स थ्री टू दी पॉवर एक्स तर मग डीवाय आहे ना इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे बाहेर निघल टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस इथं जो असते त्याचा तर वर्ग करास लागते पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हटलं तर कसं मांडता येते पाहून घ्या एकदा पेन उमटलाच नाही डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू इंटू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस इथं जो असल त्याचा वर्ग असं पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ थ्री टू दी पॉवर एक्स मग आता डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू दोन एक दोन भागीला वन प्लस हा काय का नाही इथं थ्री एक्स टू दी पॉवर टू आहे तर मग थ्री बे दोन न याने गुणलं तर थ्री टू दी पॉवर टू एक्स आहे ना ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर एक्स न इथं जो असन त्याने लॉग लावा तर मग एवढं जर झालं असं आणि पुन्हा या एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक म्हणून लिहिल्या जात नाही त्याने फायनल लिहून टाकायचं टू इंटू थ्री टू दी पॉवर एक्स लॉग थ्री अपॉन वन प्लस थ्री टू दी पॉवर टू एक्स एवढं तुमचं उत्तर पाहिजे बोला मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा पुढचा प्रॉब्लेम सांगत आहे ना आठवा आठवा प्रॉब्लेम सांगत आहोत फार सोपा आणि साधा आहे काही कठीण नाही राहत तर बा इथं लक्षात ठेवा लेट वाय इज इक्वल टू साइन इनवर्स फोर टू दी पॉवर एक्स प्लस हाफ अपॉन वन प्लस टू टू दी पॉवर फोर एक्स असे काही अपूर्णांक दिसले तर घाबरून जायचं काम नाही आहे आम्ही आठव्या वर्गात घातांक इंडेक्स झाला असेल त्याचे रूल सांगतो का ए टू दी पॉवर एम प्लस एन असेल तर ए टू दी पॉवर एम इंटू ए टू दी पॉवर एन एट क्लास मध्ये शिकले तुम्ही असंही शिकले ए टू दी पॉवर एम चा घात एन असला तर मग याला हा इकडं जाते हा इकडं जाते असा ठीक आहे मग आता एवढं जर झालं असं प्रूफच्या साईत सांगत आहोत तर मग वाय इज इक्वल टू साइन इन वर्स असं याची फोर करतो फोर टू दी पॉवर एक्स इंटू फोर टू दी पॉवर हाफ ठीक आहे एवढं जर झालं असल तर बा मन लावून ऐकायचं तरच सेट होते इथं फोर एक्स आहे तर याने कसा मांडतो मी तर वन प्लस टू टू दी पॉवर टू आणि ह्या टू एक्स तुम्ही म्हणसाल का सर कसं तर घाताचा घात गुणाकारात जाते बे दोन्ही चार आहे ना ह्या सेट झाला लवकर बोला एवढं समजलं का मग एवढं जर समजलं असेल तर बा टेन्शन घेण्याचं कामच नाही आहे आता तर बा वाय इज इक्वल टू फड्याकडं पाच बे दोन्ही चारच इथं आहे ना इथंही तेच आहे मनात शंका घेण्याचं काही कारण नाही
4 चा घात हाफ कसा मांडता येते 4 आणि 4 टू द पावर x 1 प्लस 2 चा वर्ग 4 होते याच्या डोक्यावर 2x आहे तर मी आता शिकवलं याचा घात mn असला तर याचा घात m याचा घात n घाताचा घात गुणाकारात जाते बस एवढं लक्षात ठेवायचं आहे ज्या विद्यार्थ्याने सेटिंग करता येते त्याचं काही चालते मग 4 चा स्क्वेअर रूट 2 हे केव्हा शक्य आहे प्रैक्टिस बाकी काही नाही इनटू 4 टू द पावर x 1 प्लस याने कसा मांडतो तो 4 टू द पावर x ने इथे 2 लिहितो कारण घाताचा घात गुणाकार झालं माव आलो सेट कसं दिसते बात 1 आणि 2 गुणिला काहीतरी पद भागिला 1 प्लस त्याच पदाचा वर्ग असं जर असलं तर मध्ये इथे पुट करता येते tan थीटा असं नजर असली तर बाय त्रास कमी होऊन जाईल पुट लक्षात ठेवा 4 टू द पावर x इक्वल टू tan थीटा हा इकडे आला म्हणजे tan इनवर्स 4 टू द पावर x इक्वल टू थीटा म्हणजे बा y इक्वल टू कसं मांडता येते तर बा sin इनवर्स हा दोन जशान तसा याच्या ऐवजी tan थीटा अपॉन 1 प्लस 1 प्लस tan थीटा इथं स्क्वेअर आहे म्हणजे बा इथं लिहा लागल tan स्क्वेअर थीटा असं आणि y इक्वल टू sin इनवर्स पा मी क्लियर कट दाखवून राहिलो का बा 2 tan थीटा अपॉन y ना 1 प्लस tan 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा चौथा फॉर्म्युला सांगते का sin 2 थीटा म्हणजे इथं आलं तुमचं sin 2 थीटा बस एवढं तुम्हाला जर जमलं तर फक्त एवढे फॉर्म्युले तयार करा थोडे थोडे मी वाढवत जाईल साइन इनवर्स न साइन कटला वाय इक्वल टू 2 थीटा वाय इक्वल टू 2 थीटाची किंमत आपल्याला तयार पाहिजे पा टॅन इनवर्स 4 टू द पावर टॅन इनवर्स 4 टू द पावर x तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x तर dy बाय dx इज इक्वल टू 2 बाहेर निघाल tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस इथं जो असल त्याचा वर्ग पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते 4 टू द पावर x असं तर इथं लिहून राहिलो dy बाय dx इज इक्वल टू 2 एक 2 म्हणजे 2 भागिला 1 प्लस आणि 4 टू द पावर x आहे ना घाताचा घात गुणाकारात जाते म्हणजे 4 टू द पावर 2x असं एवढं तयार झालं 4 टू द पावर a टू द पावर x चं डेरिव्हेटिव्ह a टू द पावर a इनटू log a a टू आहे ना तर मग हा 4 टू द पावर x आहे तर 4 टू द पावर x इनटू log 4 असं तेव्हा याने व्यवस्थित जर मांडून टाकलं तर आपलं उत्तर तयार झालं कसं मांडायचं का मांडायचं तर काहीच करायचं काम नाही बा ह्या दोन जशान तसा लिहायचा आहे फक्त बा 2 गुणिला 2 इंटू आहे ना 4 टू द पावर x log 4 अपॉन 1 प्लस 4 टू द पावर 2x बस हे आहे तुमचं फायनल आन्सर बोला एवढं जर झालं असेल तर पुढचा प्रॉब्लेम पाहून घ्या हे तर खूपच सोपा प्रॉब्लेम आहे 90 सांगून राहिलो साइन इनवर्स 1 मायनस 25 x स्क्वेअर साइन इनवर्स 1 मायनस 25 x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 25 x स्क्वेअर असं ठीक आहे पाम कसं लिहायचं रे बात लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स 1 मायनस 25 x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 25 x स्क्वेअर इथं लिहायचं y इज इक्वल टू साइन इनवर्स हा 25 कसा मांडता येते 5 चा स्क्वेअर म्हणजे बा दोन्ही मिळून कसं मांडता येईल 5 x होल स्क्वेअर अपॉन 1 प्लस 5 x होल स्क्वेअर थोडंसं विचार करा 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 x स्क्वेअर म्हणजे आपलं बरोबर आहे झालं सिंपल फॉर्म्युला आहे सरळ इथं लिहायचं पुट 5x इज इक्वल टू टॅन थीटा म्हणजे हा टॅन इकडं हाकलला तर टॅन इनवर्स 5x इज इक्वल टू थीटा आय नो y इज इक्वल टू साइन इनवर्स असं 1 मायनस याच्या ऐवजी टॅन थीटा
आणि त्याचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा असं y इक्वल टू sin इनवर्स 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. तर मग याच्या ऐवजी आपल्याला भरता येते पहिलाच फॉर्म्युला आहे cos 2 theta आणि y is equal to sin inverse खूप डाव सांगलं cos theta is equal to sin आहे ना 90 minus theta म्हणजे pi by 2 minus 2 theta असा लिहायचा sin inverse नो sin कटला म्हणजे y is equal to काय येते रे बा तर बा pi by 2 minus 2 theta म्हणजे बा y is equal to pi by 2 minus 2 theta ची किंमत भरून टाका tan inverse 5x tan inverse 5x तर बा dy by dx is equal to इथं पहिले लिहायचं डिफरेंशिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणजे गेलास minus 2 tan inverse चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus इथं जो असेल त्याचा वर्ग पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते म्हणजे बा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 म्हणजे बा dy by dx is equal to minus 2 एक minus 2 1 plus 5 चा वर्ग 25 x चा वर्ग असं आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 5 दोन्ही 10 dy by dx is equal to minus 10 upon 1 plus 25 x square हे झालं तुमचं उत्तर पा दावो प्रॉब्लेम सांगत आहो sin इनवर्स 1 minus x cube upon 1 plus x cube आता आपल्या डोक्यात येऊन गेलं बघा 1 minus x न 1 plus x असला तर एकच फॉर्म्युला सेट होते बघा पुट x is equal to tan theta बस हे आपल्याला ट्रिक आहे तर मग आपल्याला कसं पाहिजे बघा लक्षात आणि कसं उत्तर फॉर्म्युला पाहिजे रे तर बघा 1 minus tan square theta upon 1 plus tan square पहिले माही गोष्ट ऐकून घ्या का बा माझं म्हणणं काय बघा 1 minus x square upon 1 plus x square म्हणजे 1 minus भागीला 1 plus असला तर फक्त पुटिंग कोणाची चालते रे तर tan ठीक आहे आता दुसरा प्रॉब्लेम असा आला का 1 minus दवा tan square theta राहील आणि 1 plus tan square theta राहील तेव्हाच आपल्याला पहिल्या फॉर्म्युल्याचा वापर करता येईल एवढं तर लक्षात आलं पाहिजे तर बा आपल्याला थेस करायचा बस असं आहे का मी काय करत आहो माहित आहे तर मी करत आहो तुमची रेंज वाढवत आहो पण नेमकं कसा विचार करायचा तर बा इकडं लक्ष द्या मी बरोबर सांगतो तुम्हाला पटले लेट वाय बरोबर साइन इनवर्स 1 minus x cube upon 1 plus x cube मेन मुद्दा आहे विचार कसा करायचा मनात जोपर्यंत हे नाही येत का 1 minus या x cube च्या ऐवजी जर tan square theta असता आणि या x cube च्या ऐवजी tan square theta असता तर आपलं बढिया जमलं असतं 1 minus या tan square theta upon 1 plus tan square theta हाय का नाही तर बा आपल्याला हे असं समजायला लागलं तर दिमागाले तापस काय ले घ्यायचा याच्या ऐवजी tan square theta ठेवायचा सिंपल आयडिया त्याच्याशिवाय तर तिथं tan square theta प्रगट होणार नाही तर बा सरळ पुटस करा ना तर बा मले मनाचं हे आहे का मनात हे येऊ द्या असं काऊन तसं काऊन असंच काऊन होते असं जर आलं ना तर तुमची जिज्ञासा वाढल क्रिएटिव्ह डोकं वाले लागल ना भर भर गंत सुटाय मी सांगतो तसं ऐका धूम मेसेज करा ते काही अडचण असल तर घेऊ नका तर बा माझं म्हणणं आहे पुट लक्षात ठेवा x cube is equal to tan square theta बोला पटलं समाधान झालं हे जर नाही सांगलं असतं तर तुमच्या मनात यायला पाहिजे का हेच काऊन बा असंच काऊन असं तर बा लक्षात ठेवा एवढं जर झालं तर काही भ्याचं कामच नाही मी तुम्हाला काय सांगतो बा आपल्याला किंमत पाहिजे फक्त थेटाची तर बा आपण पुट काय घेऊन टाकला बा तो पुट केला x cube बरोबर tan square theta आता आपल्याला टेन्शन घ्यायचं कामच नाही आहे हा हाय न हा हा वाला लक्षात ठेवायचो ह्या दोनले इकडं हाकलता येते समजत हाय माझं म्हणणं काय करता येते याले इकडं मी आज काल शिकवलं राहिलो त्याले वानर उडी म्हणते
वानरुडीचा अर्थ काय बाका, हा तीन आहे ना, समजा याच्या डोक्यावर काहीच नसतं, याने इकडं उडवायचं असतं तर असा आला असता बस, आणि याने इकडं उडवायचं असं तर या दोनचा असा दोन होईल, म्हणजे हाफ असलं तर दोन होते, दोन असला हा काय दोन ना, हाफ वर ठप्पा नाही, कोणताही अंक असो, म्या असं जर म्हटलं असतं याने तिकडं उडवता येते तर एक्स इक्वल टू वायचा घात 1/7 असं, म्हणजे पूर्णांक असला तर अपूर्णांक होते, समजते का, फ्रॅक्शन होते आणि फ्रॅक्शन असलं तर होल होते, बस एवढं लक्षात ठेव। तर मग मी थेस खेळ करत हे आहेत क्लासचे रूल्स आहेत राजो, याले जर इकडं हाकललं हा तीन आहे तर बा एक हा याच्या छेदामध्ये बसल कार्य पार, तर ह्या झाला तुमचा टॅन थीटा। बोल बा पहिलं तुले हे आयडिया क्लिअर झाली, म्हणून तर म्हणता कसं सेट करायचं, काही सेट नाही, लहान पोरासारखं खेळ आहे, लहानपणाचीच फॉर्म्युले लागते। आता ह्या टॅनले इकडं हाकलाचो म्हणजे मग टॅन इनवर्स एक्सचा घात 3/2 बरोबर थीटा। आता मी याले शब्द वापरला बा वानरुडी, आमच्याकडे वानरुडीच म्हणते, पान उड्यास्त मारत आहे इकडून इकडं इकडून इकडं, मग त्याले वानरुडी नाही तर का म्हणणार आहे, मग ह्या झाला तुमचा तयार। मग आता एवढं जर झालं असं तर याच्यात ठेवून द्यायचं, म्हणजे वाय इज इक्वल टू साइन इन वर्स 1 - याच्या ऐवजी ठेवायचा टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1+ याच्या ऐवजी ठेवायचा टॅन स्क्वेअर थीटा असं झाला सेट बा। वाय इज इक्वल टू साइन इन वर्स 1 - टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1+ टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा। आता मित्र इथं कॉस आहे आणि इथं साईन आहे, म्हणजे या कॉसचं रूपांतर साईन मध्ये करायचं असलं तर दहाव्या वर्गाचा आधार घ्यायचा, कॉस थीटा बरोबर साईन 90 - थीटा, तर बा इथं लिहून राहिलो वाय इज इक्वल टू साईन इन वर्स आहे ना साईन, फक्त π/2 लिहायचा -2 थीटा असं आहे बा, ठीक आहे। मग हा साईन इनवर्स न साईन कटला, वाय इज इक्वल टू काय राहिलं रे बा, तो π/2 - 2 θ, वाय इज इक्वल टू π/2 - 2, थीटाची किंमत लक्षात घ्या, टॅन इनवर्स x^3/2, म्हणजे बा टॅन इनवर्स x^3/2। काही काही विद्यार्थ्यांना असं काय दिसलं तर भेवच वाटायला लागते, ते भेवूच नका, मी सांगतो तसं करा, बोला समजते का। तर पहा मग मी काय सांगत आहो, याचा सरळ डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे बा dy/dx इज इक्वल टू हा तर क्लिअर कट कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलाच, हा -2 याला लागून आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर निघल, ठीक आहे। इकडं 5 नसते हो, टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/1+ इथं जो असल त्याचा स्क्वेअर। बोल बा, तर इथं जे आहे ते जशान तसं लिहायचं, आपल्याला का करायचं आहे आणि याचा स्क्वेअर कोणाचा घेतला रे बेटा, तर त्याने इनवर्सचा घेतला, याचा घेतला का बिलकुल नाही घेतला, तर त्याचा पण घेऊन टाकायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे बात, x^3/2 असं, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे। झाला आपला प्रॉब्लेम dy/dx इज इक्वल टू आहे ना -2 - 1+ आहे ना हा ना हा कटते म्हणजे बाय x^3 असं, ठीक आहे। इथं डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तर बा घाताचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते आणि डोक्यावर एक न कमी होते, म्हणजे घात खाली उतरला डोक्यावर एक न कमी तर असा दाखवाचा बिघडला कुठं, याले आळाण्या भाषेत दीड म्हणते, दीड मधून एक गेला तर अर्धा राहते। बोला ठीक आहे बाबा, तर इथं लिहायचं dy/dx इज इक्वल टू जमलं ह्या दोन आणि ह्या दोन तर बिचारा गेलास, हा मायनस आणि ह्या 3 असं, इथं एक्सचा घात 1/2 मधून एक गेला तर बा अर्धा राहिला आणि भागीला हा राहिला 1+x³। शेवटची स्टेप लिहत आहोत dy/dx - 3 x^2 हाफ कसा लिहायचा, अंडर रूट एक्स
अपॉन वन प्लस एक्स क्यूब हे झालं तुमचं उत्तर. बोल पा, आता झाला दहावा. अकरावा पाहून घ्या. अकरावा सांगत आहोत टॅन इनवर्स टू एक्स टू दी पॉवर फाईव्ह बाय टू अपॉन वन मायनस एक्स टू दी पॉवर फाईव्ह. बिलकुल सोपं साधा आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा मी कसा सेट करतो याने. इथले यांचं लेट वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स असा 2x to the power 5 by 2 upon 1 minus x to the power 5. ठीक आहे, थोडंसं प्रेझेंटेशन पाहिजे. हो काय प्रेझेंटेशन पाहिजे तर बस ते बिलकुल मामूली पाहिजे. पा मग मी कसा सेट करतो याने. वाय तुम्ही म्हणसान कसं पटलं म्हणून जगा वेगळं आपलं सोल्युशन व्हायची. 5 असं 1 मायनस ह्या x to the power 5 आहे ना, याले असाच लिहितो याच्यासारखा. का बिघडलं इथं लिहून टाकतो दोन 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 कटला. म्हणजे मले असं मांडत म्हणे असं पाहिजे. तू म्हणशील माझा सर असं काऊन पाहिजे तर माझ्या डोक्यात ह्या फॉर्म्युला घोळत आहे. टू एक्स अपॉन वन मायनस एन इथं जसं असं त्याचा इथं स्क्वेअर पाहिजे. बस तर इथं जसं आहे त्याचा इथं स्क्वेअर आहे. झालं माझ सेट तर मी डायरेक्टच लिहून टाकतो कुठे. झालं आपलं प्रेझेंटेशन का मग कठीण आले सोप्याकडं कसं घेऊन जायचं. का पुट एक्स आहे ना एक्स टू दी पॉवर फाईव्ह बाय टू इज इक्वल टू टॅन थीटा. या इकडं आला म्हणजे टॅन इनवर्स एक्स टू दी पॉवर फाईव्ह बाय टू बरोबर थीटा. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स टू लक्षात ठेवा. याच्या ऐवजी काय येणार आहे बा तर आहे ना टॅन थीटा. म्हणजे ह्या झाला टॅन थीटा अपॉन वन वन मायनस वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मग एवढं जर झालं असन तर मग टू टॅन थीटा अपॉन वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे टॅन टू थीटा होती. पाहू वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स याची किंमत आहे टू टॅन टू थीटा. तर इथं लिहायचं टॅन टू थीटा. ह्या टॅन न टॅन इनवर्स कटला आणि फक्त टू थीटा राहिला. वाय इज इक्वल टू टू थीटा. वाय इज इक्वल टू टू लक्षात ठेवा. थीटाच्या ऐवजी भरून टाकायचं टॅन इनवर्स. टॅन इनवर्स काय रे बात एक्स टू दी पॉवर फाईव्ह बाय असं. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस इथं जो असल त्याचा वर्ग. असेच फॉर्म्युले पाठ असले तरच लावता येते अन्यथा नाही. इथं जो असल त्याचा स्क्वेअर असं. बोला कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला टॅन इनवर्सचा. याचा थोडा घेतला तर बाय एक्स टू दी पॉवर फाईव्ह बाय जमलं. मग आता एवढं जर झालं असेल तर डीवाय बाय डी एफ दोन एक दोन अपॉन वन प्लस हा दोन न हा दोन कटला म्हणजे एक्स टू च एक्स टू दी पॉवर फाईव्ह. आता किती जणाले माहित आहे रे बा फाईव्ह बाय टू हे माहीत आहे. पण फाईव्ह बाय टू म्हणजे पाचच्या अर्धे म्हणजे अडीच होते. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असला तर हा खाली उतरते लक्षात ठेवा. आणि एक्सच्या डोक्यावर एक न कमी म्हणजे अडीच मधून एक गेला तर दीड राहते. असं जर कॅल्क्युलेशन येत असेल तर लवकर होती. अरे पाचच्या निम्मे अडीच अडीच मधून एक गेला तर दीड राहते. दीड असाली ती अशी तयारी करा तर तुम्हाला लवकर सोपं जाईल. ह्यानं या कटला डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा वाला पाहून घ्या. हा इथं येईल एक्सचा घात तीनशे दोन मागीला वन प्लस एक्स टू दी पॉवर फाईव्ह आहे ना. हा पाच उरला तो इथं लिहायचा असा. आता याले अजून मेकअप करतो. डीवाय बाय डी एक्स थ्री बाय टू कसा लिहिता येते. एक्स टू दी पॉवर वन एक्स टू दी पॉवर वन एक न अर्धा दीड याले म्हणते गावराणी भागीले काय रे बा तो वन प्लस एक्स टू दी पॉवर फाईव्ह. तर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा पाच एक्स टू दी पॉवर हाफ लिहिता येते. अंडर रूट एक्स हा एक्स लिहायचा. ह्या अंडर रूट एक्स लिहायचा वन प्लस एक्स टू दी पॉवर फाईव्ह. हे झालं तुमचं फायनल अँसर. बोला एवढं जर झालं असेल तर पुढचा प्रॉब्लेम पाहून घ्या.
काय सांगून राहिलो बा, लास्ट प्रॉब्लेम आहे या क्वेश्चनचा बहुतेक, ठीक आहे. 12वा थॉट इनवर्स, 12 कॉट इनवर्स, 1 मायनस अंडर रूट एक्स अपॉन 1 प्लस अंडर रूट एक्स. आता एवढं जर झालं असेल तर बाल 1 मायनस अंडर रूट एक्स अपॉन 1 प्लस अंडर रूट एक्स, पहा मग मी काय सांगतो, बढिया एक सुंदर फॉर्म्युला सेट करून दाखवतो का त्या फॉर्म्युला आतापर्यंत बिचारा वाट पाहत होता, आता त्याचा नंबर लावून देतो म्हणजे तुमचंही समाधान होईल. फार सोपी आणि साधी ट्रिक सांग, ऐकसाल ऑलरेडी हे सेट आहे. पहिले तर इथं लिहा, वेळ कमी आहे, खूपच लहान याच्यात सोडून दाखवता. लेट वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 मायनस अंडर रूट एक्स अपॉन 1 प्लस अंडर रूट एक्स, तर मग वाय इज इक्वल टू, याचं उलट करायचं कॉट साठी फॉर्म्युलाच नाही आहे, म्हणजे बा टॅन इनवर्स खालचा वर वरचा खाली म्हणजे 1 प्लस अंडर रूट एक्स अपॉन 1 मायनस अंडर रूट एक्स. कॉट इनवर्सचा व्यस्त टॅन होते काल फॉर्म्युले लिहून दिले, ठीक आहे. तसं आजही मी पीडीएफ टाकून देईन. आता मी काय करतो, मग थोडस मेकअप करतो, मन लावून ऐकायचं. हा मी काय सांगत आहे, वाय इक्वल टू टॅन इनवर्स असा, ठीक आहे. मन लावून ऐका, एक स्टेप तो गणित आहे, हा 1 प्लस लिहूनच टाकलं, ठीक आहे. 1 मायनस हा अंडर रूट एक्स आहे तोही लिहिला, म्हणजे काही सोडलं नाही, फक्त इथं मी एक लावतो अस. आय नो 1 न काही नाही गुणलं तर तेवढंच राहते, का बिघडलं काही नाही, पण फायदा माहित आहे काय झाला. आय नो फक्त नजर पाहिली पाहिजे बरोबर टॅन इनवर्स, ठीक आहे. इकडं पाहिसाल तर दिसल पा टॅन इनवर्स, हा कसं पाहायचं, इथं एक्स न वायची बेरीज आहे, तर बा 1 मायनस त्याच एक्स न वायचा गुणाकार आहे. मले काय म्हणायचा आहे, फॉर्म्युला कसा सेट केला जाते, का बा ज्या दोघाची बेरीज 1 मायनस त्याच दोघाचा गुणाकार, असं डोक्यात सेट करा, पाहून घे बा टॅन इनवर्स ज्या दोघाची बेरीज आहे ना भागीला 1 मायनस त्याच दोघाचा गुणाकार, काय बा फॉर्म्युला असा देऊन आहे का, अशा टाईपचं गणित नाही येणार आहे, हे त्याचं सेन्स आहे. इथं भलतंच काय आलं, उद्या भलतंच काय येईल, काय डोक्यात असलं पाहिजे रे, का बा टॅन इनवर्स ज्या दोघाची बेरीज ऍडिशन सम 1 मायनस त्याच दोघाचा गुणाकार, पाय असं जर असलं ना तर भाय बढिया होते, हा टॅन इनवर्स यायलाही लागते, हा टॅन इनवर्स यायलाही लागते, वर्त जो असेल त्याचा साईन लागतो, प्लस असला तर प्लस लावायचा, मायनस असला तर मायनस लावायचा. तर मग हा झाला तुमचा सेटिंग फॉर्म्युल्याचं, हा याले लागला प्लस हा याले लागला म्हणजे मग टॅन इनवर्स अंडर रूट एक्स. बोला ह्यावाला फॉर्म्युला वापरता आला पाहिजे बस, म्हणजे झालं सिम्पल सिम्पल. तो मॅ म्हटलं ना एका स्टेप मध्ये मोकळं करतो, डिफरन्शिएट बोथ साईड, याने मोठ्या मेथडने सोडवत आहे, ह्या कॉस एक्स बाय टू न भागा लागते, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स असं. म्हणजे बा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू हाफ टॅन इनवर्स 1 आहे, 1 म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला, टॅन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस, पण किती सहज काढतो, इथं जो असल नेहमी डोक्यात ठेवायचं त्याचा वर्ग, कोणाचा काढला टॅन इनवर्स चा, याचा नाही काढला तर अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह जोर जोऱ्यानं ओरडू ओरडू सांगलं, अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट, त्याच्यात जे असते ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. तर बा एवढं जर झालं असेल तर लास्ट स्टेप मांडतो, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस असं. स्क्वेअर ना स्क्वेअर रूट कटला म्हणजे एक्स, आणि ह्या राहिला तुमचा काय रे बा तर 2 अंडर रूट एक्स. तर बा ह्या 2 अंडर रूट एक्स थोडस व्यवस्थितच मांडून देतो, 1 अपॉन लक्षात ठेवा हा झाला 1 प्लस, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला म्हणजे एक्स, याले कंसात टाकतो, हा वाला पद इथं लिहून टाकतो.
मित्रो हे झालं तुमचं फायनल आंसर. अशा पद्धतीने मले असं वाटते का बा भल्ला मोठा क्वेश्चन 9 तुमचा संपला. ठीक आहे, एक प्रश्न राहिला क्वेश्चन 10, तो पण एवढाच मोठा आहे, तो उद्या पाहून टाकू म्हणजे एक्सरसाइज संपून जाते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा आणि अभ्यास चांगलं कडक करा मित्रो. ठीक आहे, आणि शेवटला शब्द नेहमीचा आहे, घंटी वाजवा. नमस्कार.